पद्म विभूषण श्री अमिताभ बच्चन कला। नुकतच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण झालं। सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पद्मविभूषण पुरस्कार आकर्षणाच्या केंद्रस्थानी होता, पण पद्म पुरस्कारांच्या यादीत एक नाव अनोळखी होत, पद्मश्री श्री जाधव पायिंग वन संरक्षण। जाधव पॉइंट नहीं, जाधव पॉइंट का नाम सुना है ना? नहीं, जाधव पॉइंट, जाधव पॉइंट जाधवपुर के वो आदमी होगा। नहीं, हम लोग जाधव पॉइंट नहीं, जाधव पॉइंट। या माणसाने असं नेमकं काय केलंय ते जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली, थोडीशी माहिती गोळा केली आणि आमचा प्रवास सुरू झाला। आसाम, सप्त भगिनींचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य भारतातलं महत्त्वाचं राज्य। ब्रह्मपुत्रेच्या या खोऱ्यात अनेक वैशिष्ट्ये दडलेली आहेत। आसामची सांस्कृतिक राजधानी म्हणून जोरहाटची ओळख आहे। वैष्णवांचं मोठं तीर्थस्थळ म्हणूनही जोरहाटचं मानाचं स्थान आहे। या भोगदोई नदीच्या किनाऱ्यावर कधी काळी जोर म्हणजेच दोन आणि हाट म्हणजेच बाजार भरायचे, त्यामुळे या शहराचं नाव पडलं जोरहाट। अहोम राजसत्तेचे अवशेष आजही इथं पाहायला मिळतात। एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेलं काझीरंगा अभयारण्य इथून फक्त तासाभराच्या अंतरावर। चहाच्या मळ्यासाठी जोरहाटचा परिसर जगात प्रसिद्ध आहे। या भागाला जगाच्या नकाशावर पोहोचवणार आणखी एक नाव म्हणजे जाधव पायिंग। जाधव पायिंग का नाम सुना है? कहाँ सुना है, क्या सुना है? पद्मश्री पाया है ना जाधव पायेंग ने, और उसने फॉरेस्ट रिजर्वेशन के लिए बहुत सारा काम किया है, और आसाम के लिए वो एक मतलब गौरव की बात है कि उसने ऐसा, उसको पता नहीं है कि वो एक अच्छा काम करे, लेकिन फिर भी वो कर रहे हैं, तो अच्छा है। इस वो एक्चुअली वेरी सिंपल मैन, अवार्ड पर लेने के लिए वो काम नहीं किया था। बाद में देखा जाए कि हम लोग गवर्नमेंट जो काम नहीं किया था वो काम वो अकेला करा। 5 वर्षांपूर्वी हे नाव कुणालाही माहित नव्हतं। आज जाधव पायेंग यांना वनपुरुष ही नवी ओळख मिळाली आहे। मुंबईपासून अंदाजे 3000 किलोमीटर दूर देशाच्या पश्चिम किनारपट्टीपासून थेट देशाच्या पूर्वेच्या भागात आपण आलो एक झाडं लावणारा माणूस पाहण्यासाठी। जाधव मोलाई पायेंग, वय वर्ष 56, 1979 सालापासून आयुष्य एकाच कामाला वाहून घेतलेलं, झाडं लावायची आणि धरतीला हिरवं करायचं। ध्यास असा की एक एक झाड स्वतःच्या हाताने लावत आज ब्रह्मपुत्रेच्या एका बेटावर तब्बल 1250 एकरवर मुलाई कथोनी हे जंगलच त्यांनी उभं केलंय। मुलाई हे जाधव यांचं टोपण नाव, तर कथोनी म्हणजे जंगल। मुलाई कथोनी या त्यांच्या जंगलात बांबू, साग, काटेसावर, सुबाबळ, कदंब, ऐन, अर्जुन, कपोक, शेवरी अशी 110 प्रकारची वेगवेगळी औषधी झाडं आहेत।
जवळच्याच काझीरंगा अभयारण्यातून गेंडे तर शेजारच्या अरुणाचल मधून हत्ती 3 ते 4 महिने मुक्कामी येतात. अस्वल आहेत, हरण आहेत, गवेही आहेत, अगदी रॉयल बेंगाल टायगर म्हणजे पट्टेरी वाघही आहेत. चिमण्यांपासून गिधाडांपर्यंत वेगवेगळ्या पक्ष्यांनी मुलाई कथोनीला आपलं घर मानलंय. जाधव पायेंग यांचं हे बेटावरचं जग बाहेरच्या जगाला कळायला 30 वर्ष लागली. पत्रकार आणि हौशी फोटोग्राफर असलेल्या जीतू कलिता यांच्यामुळे या जंगलाची, हे जंगल वसवणाऱ्या जाधव पायेंग यांची माहिती अगदी योगा योगानं समोर आली. बाद में वही जगह में देखा है जंगल बहुत बिग है लेकिन उधर ही आदमी नहीं देखा है. मैं 2-3 महीना बाद में फिकुल ने गया है, एक बार देखा है तो जंगल का अंदर में एक फोरियल है, फैमिली है. वही जो फोरियल फैमिली है मुलाई का बीवी बच्चा लोग उधर ही जंगल का अंदर ही में बहुत खतरनाक प्लेस में था. उधर ही एलिफेंट था, राइनो था और कुछ जानवर था. लेकिन कैसे उनको ऐसे रुका है मैं देखने के लिए गया. उस टाइम में मैंने मारने के लिए भी आया है एक बार, जंगल अंदर यू बार बार आया है तुम यहाँ पे मर रहो, बहुत बहुत बार तकलीफ किया है मुझे. जोरहाट पासून 25 किलोमीटर अंतरावर कोकिलामुख परिसरात आणि टिपिकल बांबूच्या घरात जाधव पायेंग राहतात. निसर्ग आपल्याला भरभरून देतो पण आपण निसर्गाला काय देतो? याच एका साध्या प्रश्नातून जाधव पायेंग यांच्या थक्क करणाऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. ब्रह्मपुत्रेचं रौद्र रूप जाधव यांनी लहानपणीच पाहिलं होतं. त्या महापुरानं या बेटावर एकही झाड शिल्लक ठेवलं नव्हतं. थोडीशी सावलीही न मिळाल्यानं शेकडो साप वाळू तडफडून मेले. झाडं नसतील तर आपली म्हणजेच माणसाची अवस्था ही अशीच होईल का? याच चिंतेनं 16-17 वर्षांचे जाधव पायेंग अस्वस्थ झाले. गावातल्या वडीलधाऱ्यांनी हसू लपवत त्यांना झाडं लावण्याचा सल्ला दिला. काहींनी बांबूची रोपही दिली. तो सल्ला खूपच मनावर घेत जाधव पायेंग यांनी बेटावर झाडं लावणं सुरू केलं. ते काम आज तागायत सुरू आहे. गेली 35 वर्ष हा माणूस रोज अक्षरशः वेड्यासारखं काम करतोय. पहाटे उठायचं, नाव वलबत नदी पार करायची, बेटावर जायचं, मिळतील तिथनं बी रोपं गोळा करायची, वाळूच्या बेटावर खड्डे खणायचे आणि ती रोपं लावायची, वाढवायची. झाडं लावणाऱ्या या माणसाच्या वाटेवर त्याच्या मागोमाग आपणही चालायचा असा आम्ही निश्चय केला. त्यासाठी भल्या पहाटे 3:30 वाजता भेटायचं नक्की झालं. होय, 3:30 वाजता जाधव यांचा दिवस सुरू होतो. ते कोणाचीही वाट बघत नाही, औपचारिकतेची कोणतीही पर्वाही करत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करत आम्ही ठरल्याप्रमाणे वेळेत म्हणजे 3:30 वाजता जाधव यांच्या घरी पोहोचलो. त्यावेळी त्यांची तयारी सुरू होती. सगळ्यात शेवटी सायकल बाहेर निघाली. त्या सायकलवर 2 पिशव्या आणि 1 पोत लादलं गेलं आणि झाडं लावणाऱ्या माणसासोबत आमचा प्रवास सुरू झाला.
या भागात सूर्य लवकर उगवतो। पहाटे 4:15 वाजता अंधार हटून झुंजू मुंजू होतं, तर संध्याकाळी 5:30 अंधार पडू लागतो। एप्रिलमध्येच पावसाला सुरुवातही झालेली असते। आता संथ भासणारी इथं दुभंगत पुढे पुन्हा जुळून येणारी ब्रह्मपुत्रा इथनं हाकेच्या अंतरावर आहे। कैलास आणि मानसरोवरातल्या चेमाईंग डुंग या ग्लेशियरमधनं उगम पावणारी हीच ती ब्रह्मपुत्रा। आत्ता जे पात्र तुम्ही पाहताय याच्यावरनं तुम्हाला ब्रह्मपुत्रेच्या मोठेपणाची कल्पना येऊ शकते। 10 किलोमीटरपर्यंत विस्तीर्ण हिचं पात्र काही काही ठिकाणी आहे आणि या माजुली ते कोकिला मुख या फेऱ्या मारताना ब्रह्मपुत्रेनं जादव पायंग यांना किमान 10,000 वेळा तरी पाहिलेलं आहे। हे सगळं ते कशासाठी करतायत, इथनं पुढं जाऊन त्या बेटावर नेमकं आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, चला आपण जादोजी बरोबर हा प्रवास करूया। ऊन वारा पाऊस काहीही असलं तरी जादव पायंग आपली नाव काढतात आणि पलीकडच्या बेटावर जाऊन बी रोपं लावण्याचं काम करतात। अर्ध्या तासात नाव पहिले तीरावर पोहोचली। इथून पुढे 7-8 किलोमीटरचा जंगल ट्रेल सुरू झाला। अरुणा सापुरी बेटावर या पहिल्या टप्प्यात काही घर दिसली। घराबाहेर काही गाई म्हशी, टीव्हीची डिश आणि सोलार पॅनल हमखास दिसतात। बेटावर सकाळची चाहूल लागलेली होती। जादव पायंग आपल्या वेगानं पुढे जात राहतात। एक एक झाड करता करता त्याचं जंगलात कसं रूपांतर झालं हे त्यांच्याकडनंच कळलं। ये बीच कहां से आ गया उसके लिए? बीच ऐसे होता है, पहले बेम्बो रुपया, उसके साथ पेड़ रुपया सिम्बोल शिशु का, जब वो लोग भी उसका बीज होता है ना, बड़ा होकर उसका जो फल लगता है ना, उसके साथ जल्दी जल्दी होता है। और उस सीरिया ने बैठा है ना, सीरिया भी रुपने जानता है, वो भी सीरिया भी लेके आया था अभी। आज तक तो जितने पेड़ रुपये रुपते हो तो यहाँ तो एक फार्म है, भोगोरी बोलता है यहाँ आसामिस में, वो तो 1.5 साल में फल लगता है। जो पेड़ रुपेगा वो बड़ा हो जाएगा देखने से भी, और उसका पेड़ का ऊपर पक्षी बैठेगा, उसका पेड़ के नीचे जानवर बैठेगा, वो लोग का मारने भी काटने भी नहीं देगा, वो लोग नया धरती को बसाएगा वो लोग। वस्ती मागे पडली। पावसाने निसरड्या झालेल्या वाटेत एका ओळखीच्या ठिकाणी जादव पायंग थबकले। 1,250 एकर जंगलाचं पहिलं रोप जिथं लावलं गेलं तीच ही जागा। लेकिन 1979 में जो शुरुआत हो गई वो इसी जगह से हुई? हाँ, यहाँ से शुरू हुआ। पहले तो गांव नहीं था, इसी जगह वो जो बेम्बो, पहले बेम्बो लगा था, उसके बाद शिशु का गाछ, सिमुलू का गाछ लगा था। नेशाल जो है ना, वो लोग को गांव से ले ले के आके तो शुरू कर करके ऐसा रकम जाता है, वो लाने वाला ना सब, वो तो बाहर से लेके यहाँ रुकता है।
जादव पायेंग यांनी निसर्गच माणसाच्या अगदी जवळ आणलाय हे इथं पदोपदी जाणवतं. पावसाळी वातावरणात जंगलातली सकाळ आपण अनुभवत असतो. जादव पायेंग मात्र त्यांच्या गतीनं पुढे निघून गेले होते. पुढे एके ठिकाणी रस्त्यावर सायकल लावलेली दिसली. सायकलवर आणखी एका पोत्याची भर पडलेली. जवळच झाडाखाली पडलेल्या शेंगा लगबगीनं गोळा करणारे जादव पायेंग दिसले. जादवजी, ये आप क्या कर रहे हैं? ये बीज है, उसका घास इलिफेंट ने बहुत खाया था. अच्छा. इलिफेंट के मेन पेड़ का घास है, वो है बड़ा हो गया ना, वो उसका बीज है. इलिफेंट के लिए ले रहे हैं. तो ये आप किसके लिए अभी ले रहे हैं? ये वो निका ही में देगा, तो बारिश आ गया तो मौसम के टाइम में वो देने से भी अच्छा होगा. जल्दी जल्दी बड़ा होता है, इलिफेंट के खाना मिल जाएगा. हेच त्यांचं सर्वात मोठं डिपॉझिट असतं. ही सायकल आपण घरातनं निघताना पाहिली, ही झाडं लावणाऱ्या माणसाची सायकल आहे. या सायकलवर नेमकं काय काय आहे? ये आप क्या क्या लाते हैं अभी सायकल पे? ये है, एक तो हो गया ये खाने का पिक का. पिक का ये बीच में आपने ये भी उठा लिया. हाँ हाँ. ये क्या था? ये तो ये आलू के पान है. हाँ हाँ हाँ, पता है. वो तो पीक के लिए लेके आए थे, वो बना के खाएगा. ये पीक को ये बैग में क्या है, क्या क्या? वो तो खाने वाला, पीक के भी आदमी खाने वाला, चावल उल भी है आदमी का खाने वाला भी है. हाँ. ये आप किस लिए रखते हैं? आओ तो लकड़ी उकड़ी लेने के लिए, जब घर जाएगा लकड़ी उकड़ी लेने जाएगा, उसका डाला पत्ता तुड़ भांग ये करता है. काली आदमी ऐसे ही करने पड़ेगा. इधर तो पेड़ उतने दरकार जरूरत नहीं है. अभी जो ना नया नया आले ने वो लगाने पड़ेगा. अभी तब जल्दी जल्दी गिन हो जाएगा सब लोग, तब जानवर का भी मुश्किल नहीं होगा, आदमी के भी मुश्किल नहीं होगा. ट्रेक चा किंवा हाइक चा सायकली तर आपण भरपूर पाहिले आहेत, पण ही झाड लावणाऱ्या माणसाची सायकल आहे. एवढं वजन जवळपास दररोज जादव पायेंग हे इतक्या मोठ्या प्रवासामध्ये या ट्रेलमध्ये जवळपास 5 किलोमीटरच्या ट्रेलमध्ये नदी पार करून घेऊन येतात, हे फक्त पुढच्या पिढीसाठी. आणखी अर्धा तास चालल्यानंतर जाधव यांचा गोठा लागला. तिथे गोठ्याजवळ काही प्राणी त्यांची वाट पाहत होते. वराह पालन आणि 50 ते 60 गायी हाच जाधव यांच्या सहित बेटावरील प्रत्येकाच्याच उत्पन्नाचा मार्ग. ये जब आपने लगाया. हाँ. तो बहुत मुश्किल होते होगे ना, क्योंकि यहाँ पूरा सैंड ही था. हाँ, सैंड ही. तो कैसे किया फिर आपने? ये क्या है अभी इधर क्या लगा? ये तो सिमोलू है. ये सिमोलू है. ये मरने नहीं आ रहे, जिंदे रहेगा. ये मिट्टी पर ये होगा. अच्छा. जल्दी हो जाएगा. ये जल्दी हो जाएगा. त्यानंतर आमचा मोर्चा वळला जंगलाकडे. तीस वर्षांपूर्वी इथं फक्त वाळूचं बेट होतं. जादव पायेंग यांनी आपल्या हातानं एक एक बी लावत, जोपासत, वाढवत आज हे 1250 एकरवर पसरलेलं विस्तीर्ण जंगल उभा केलं आहे. देशातलं, कदाचित जगातलंही एकमेव मानवनिर्मित जंगल. या जंगलात असलेल्या प्रत्येक झाडांची वेगळी कहाणी आहे.
सुरुवातीच्या काळात त्यांच्या या जंगलात आलेल्या हत्तींनी गावात धुडगूस घातला, घर उद्ध्वस्त केली, त्यामुळे नाराज गावकरी जाधव पायंग यांना मारायला, झाडं तोडायला सरसावले। पण झाडं कापण्याआधी मला मारा असा पवित्रा जाधव पायंग यांनी घेतल्यानं गावकरी शांत झाले। हत्तींना त्यांचं आवडतं खाद्य मिळावं आणि ते जंगलातच राहावेत असा जाधव पायंग यांचा साधा आणि सोपा विचार होता। इलिफिन के मेडिसिन, ये पता देखिए, आदमी भी खाता है, जो गांव भी बहुत खराब होता है ना उसका पता खाता है, उसका वो इलिफिन जब पेट खराब होता है ना उसको खा लिया, ये खा लिया, उसको बुलाया भेड़ा लेता है जंगली, आदमी के लिए बहुत अच्छा है, गांव जब बीच होता है ना उसको खाने से भी अच्छा। जंगल उभारणीच्या या काळात जाधव पायंग यांनी एकही रोप वाया घालवलं नाही। दोन दशकांपूर्वीच्या पुरात ओंडक्यासोबत एक छोटस रोपट वाहत आलं, तेही रोपट अलगत काढून घेत जाधव पायंग यांनी इथं लावलं। आज त्याचं या डेरेदार वृक्षात रूपांतर झालंय। पुराच्या काळात पशुपक्ष्यांना आधार ठरणाऱ्या या मोठ्या वारुळातल्या झाडाचा किस्साही भन्नाट आहे। वाळवी पासून हे झाड वाचवण्यासाठी त्यांनी गावातून मोठ्या लाल मुंग्या आणल्या होत्या। लवकरात लवकर येणारी झाड लावायची, लवकर वाढवायची, हे एकच चक्र जाधव यांच्या डोक्यात सतत सुरू असतं। आपके दिमाग में हमेशा ऐसे ही चलता है क्या की ये ले जा सकते है, ये लगा सकते है, ये जल्दी आएगा, या वो भी जही नहीं है यहाँ से ले जाएगा, ये सब बाहर से लेके आया था, सब चिता दिया है और फ्लाम है, वो तो हरिन भी खाता है, गाय भी खाता है, आदमी भी खाता है, वो तो यहाँ जितनी भी है ना आदमी 20,000-30,000 रुपया कमा लिया अभी 3 महीने में। जीवो जीवस्य जीवनम अशी एक परिपूर्ण इकोसिस्टम म्हणजेच परिसंस्था इथं पाहायला मिळते। त्यात माणसाची लुडबुड मात्र जाधव यांना खटकते। सुरुवातीच्या काळात शिकाऱ्यांनी मारलेल्या गेंड्यांचे अवशेष आजही मुलाई कथोनीमध्ये आहेत, त्यामुळेच पृथ्वीला सर्वात मोठा धोका माणसांपासून आहे असं जाधव पायंग यांचं ठाम मत आहे। या 1,250 एकर जंगलाचं श्रेय ते एकट्याकडे घेत नाहीत, या कामात पक्ष्यांचा, वाऱ्याचा, निसर्गाच्या प्रत्येक घटकाचा बरोबरीचा वाटा आहे असं ते मोठ्या मनानं मान्य करतात। जानवर पक्षी और पेड़ ने मेरे को जितने आशीर्वाद दिया था ये मेरा खुशी है, दूसरा का खुशी नहीं है। पृथ्वीला हवामान बदलापासून वाचवायचं असेल तर आपण झाडं लावायलाच हवीत असं जाधव ठामपणे सांगतात। आहे ते टिकवण्याचं काम युवा पिढी करेल असा विश्वासही त्यांना वाटतो। त्यासाठी शाळेत पर्यावरण शिक्षण अनिवार्य करण्याचा सल्लाही ते देतात। प्रत्येक विद्यार्थ्यानं 2 जरी झाडं लावली तरी पृथ्वी हिरवी बनेल असा त्यांना विश्वास वाटतो। आपको लगता है कि नई पीढ़ी जो है ये करेगी? हाँ, कर जाएगा, वो लोग का LP स्कूल में से जाएगा, वो लोग कर जाएगा, वो लोग का ब्रेन में, वो लोग का जो पेड़ रुपेगा वो बड़ा हो जाएगा देखने से भी, उसका पेड़ का ऊपर पक्षी बैठेगा, उसका पेड़ के नीचे जानवर बैठेगा, वो लोग का मारने भी काटने भी नहीं देगा, वो लोग नया धरती को बसाएगा वो लोग, ये काम है यार इंडिया का। मुलाई कथोनीच्या पुढे ब्रह्मपुत्रेचा आणखी एक प्रवाह पार करत जाधव पायंग यांनी आणखी एक मेकाही नावाचं बेट शोधून काढलंय। गेली 4 वर्ष त्या 1.5 ते 2,000 एकरावरच्या मेकाही बेटावर झाडं लावायचं त्यांचं आवडतं काम सुरू आहे। सिमेंटच्या जंगलात राहून स्क्वेअर फुटांच्या घरात हरवलेलं आयुष्य शोधणाऱ्या आपल्या प्रत्येकासाठी जाधव पायंग यांचा एक साधा प्रश्न आहे। माझं घर मोठं आहे, 1,250 एकरवरच आहे, तुमचं घर किती मोठं आहे? पहाटेपासून दाटून आलेले काळे ढग मुक्तपणे बरसू लागतात। जंगल सफारी संपून मुसळधार पाऊस सोबत घेऊन आम्ही पहिलं तीरावर घराकडे निघालो। झाडं लावण्याच्या या कामातच ते आपला देव पाहतात। राज्यातील, देशातील अनेक पुरस्कार त्यांना आता मिळू लागलेले आहेत,
पण कोणत्याही पुरस्कारापेक्षा झाड लावण्याचं काम त्यांना जास्त महत्वाचं वाटत। ये देने से भी क्या होगा, पहले धोती बसाने से जरूरत है, धोती बसाएगा ये सम्मान देगा, धोती नहीं बसाएगा तो कैसे रहेगा, धोती नहीं रहेगा तो क्या होगा। एकीकडे झाडांची कत्तल करून सिमेंटची जंगलं उभी राहत आहेत, तर दुसरीकडे वाळूच्या बेटावर झाडं लावून खरंखुरं जंगल बसवण्याचं काम जाधव पायंग करतायत। फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करणाऱ्यांच्या भाऊ गर्दीत पक्ष्यांची, प्राण्यांची, पृथ्वीची चिंता करणारे जाधव पायंग वेगळे ठरतात। वनराजींनी नटलेल्या धरित्रीचा हा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न ते पाहतायत, त्यासाठी झटतायत। त्यामुळेच जाधव पायंग हेच आपले खरे हिरो आहेत, हेच आपले खरे महानायक आहेत। 1250 एकरवरचं जंगल लावल्यानंतर खरं तर एखादा माणूस शांत निवांत राहील, जाधव पायंग त्यापैकी एक नाही आहेत। आता त्यांचा पुढचा प्रवास सुरू आहे, हे झाडं लावणं असंच अविरत सुरू राहणार आहे। ह्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण एक बी जरी लावलं तरी मला असं वाटतं की त्यांच्या स्वप्नाच्या दिशेनं एक पाऊल आपलं टाकलं जाईल। कॅमेरामन गजानन बाळापूरकरसह संदीप रामदासी, ABP माझा, मोलोय कथोनी, जोरहाट, आसाम।